गोड पिंपरी तालुक्यातील चेक बेर्डी या छोट्याशा गावात एका शेळीने एका विचित्र बाळाला जन्म दिला आहे. या पिल्लाचा चेहरा हुबेहूब माणसासारखा होता. या विचित्र पिल्लाला पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी झाली होती. मालकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र गुरुवारी सकाळी त्या पिल्लाचा मृत्यू झालाय. त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. गोडपिंपरी तालुक्यातील चेकबर्डी हे छोटेसे गाव आहे, मात्र सध्या या गावाची चर्चा होत आहे. याचे कारण गावातील मोतीराम आत्राम यांच्या शेळीला जन्मलेले बाळ होते. या शेळीने बुधवारी दुपारी 2 पिल्लांना जन्म दिला. त्यातील एक पिल्लू सामान्य होते, मात्र दुसऱ्या पिल्लाचा चेहरा पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. या पिल्लाचे डोळे आणि चेहरा हुबेहूब माणसासारखा होता. या विचित्र पिल्लाची माहिती मिळताच आत्राम यांच्या घरी ग्रामस्थांची गर्दी झाली. या पिल्लाला वाचवण्यासाठी आत्राम यांच्या पत्नी छाया आणि त्यांच्या कुटुंबियांनी अथक प्रयत्न केले, मात्र गुरुवारी सकाळी या पपिलाचा मृत्यू झाला. या पिल्लाचे फोटो सोशल मीडियावर आता सध्या व्हायरल होत आहे. बकरी 2 पिल्ले होते, एक चांगलं होत, एक विचित्र जन्मालेला. काल रात्र दूध पाजलं, आज सकाळी दूध पाजलं, मग 8-9 वाजता मरण पावलं, खड्ड्यात टाकला.